वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील वॉश प्रकल्पांतर्गत पिंपरी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार धीरज मांजरे हे होते. 2019-2020 काळामध्ये कारंजा लाड तालुक्यामधील पिंपरी मोडक येथे यू आर रुरल असोसिएशन नागपूर या संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता शाळेमध्ये शौचालयाची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्या या उद्देशाने संस्थेने शाळेमध्ये सुसज्ज असे शौचालय बांधकाम पूर्ण करून दिलेले आहे. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हस्ते शाळेतील या शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता धनत जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांची उपस्थिती लाभली होती. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश राऊत, मुख्याध्यापक अशोक मुळे, गजानन सिद्गुर, मुकुंद मुळतकर, पिंपरी येथील सरपंचा ललिता थोटांगे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक नितीन क्षार, चंद्रपाल राऊत, भगवान राऊत, धनराज उमक, सुनील थोटांगे, राजेश थोटांगे, स्वाती क्षार, हर्षा निवळकर, ललिता राठोड, मीना थोटांगे, तारा क्षार, अर्चना खांदेल, आरती साखरकर, रंजना हिवसे, मंगला सोनवणे, मंजू थोटांगे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. हा उद्घाटन सोहळा आनंददायी पद्धतीने साजरा करण्याकरिता युवा रुलर असोसिएशनच्या सीमा उईके, राहुल लव्हाळे, सचिन सिद्गुर यांनी मदत केली. आज युवा रुलर संस्थेच्या त्या वास प्रोजेक्ट इथे आपल्या कारंजा तालुक्यात चालू आहे. त्या अंतर्गत पिंपरी मोडक या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छतागृह आणि शौचालय आणि विद्यार्थ्यांसाठी हँडवॉशचं युनिट इथं दिलं आहे. त्यांचं उद्घाटनाचा लोकार्पणाचा सोहळा आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते झाला आहे. त्याचबरोबर युवा रुलर संस्थेचं हे एक उत्कृष्ट काम आहे. आपल्या कारंजा तालुक्यात 25 गावांच्या शाळेमध्ये गावकऱ्यांसोबत चालू आहे. माझी विनंती आहे युवा रुलर संस्थेला की आणखीही हे काम मोठ्या स्वरूपात माझ्या मतदारसंघातनी व्हावं ही विनंती, असेच काम आपल्या माध्यमातून व्हावे ही सुद्धा विनंती. धन्यवाद. माझं काय म्हणणं आहे? हा बोला. डायरेक्ट हे नाही बसवलं का? छान सुविधा आहे. कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.